नमस्कार, माझं नाव डॉक्टर शीतल वातिले, सेक्रेटरी जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज यवतमाळ. जगदंबा बौद्धेश ग्रामीण विकास संस्थेची स्थापना 2003 वर्षापासून झाली आणि त्यावेळेसपासून आमच्या संस्थेचा जो प्रवास आहे तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरू झालेला आहे. या संस्थेच्या अंतर्गत DEd कॉलेज, BEd कॉलेज, MEd कॉलेज आणि या सर्वांसोबत डिप्लोमा फार्मसी, डिग्री फार्मसी आणि सायन्स कॉलेज, ज्युनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेजमध्ये फिशरी, डेटा सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि या सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. या सर्वांपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आमचा इंजिनिअरिंग कॉलेजचा मागील 15 ते 20 वर्षातला प्रवास. या दरम्यान आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये 5 ते 6 ब्रांचेस मध्ये ग्रॅज्युएशन प्रोग्राम, UG प्रोग्राम रन होतो आणि याच्यामध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल या सगळ्या 5-6 ब्रांचेस ज्या आहेत त्या इथे चालतात. त्याच्यासोबत पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आणि PhD रिसर्च सेंटर सुद्धा 2-3 ब्रांचेसमध्ये इथे आहे. इलेक्ट्रिकलला आहे, मेकॅनिकलला आहे. जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सर्वात महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीपैकी ॲकॅडमिक एक्सलन्स हा जरी महत्त्वाचा भाग असला तर ॲकॅडमिक्सच्या इम्प्रुव्हमेंटच्या सोबतच कॉलेजनी सर्वात पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंटशी रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी आहे याच्यावर प्रामुख्याने फोकस केलेला आहे. कॉलेजमध्ये फर्स्ट इयरपासूनच आपण वेगवेगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस, इंग्लिश कम्युनिकेशनचे क्लासेस, स्पीकिंगचे क्लासेस, फॉरेन लँग्वेजसाठीचे क्लासेस, ॲप्टिट्यूड टेस्ट या सर्व गोष्टीचा आपण पहिल्या दिवशीपासून त्यांना इन्क्ल्यूड केलेलं आहे. रेग्युलरच्या सिलेबसमध्ये या सर्व गोष्टी इन्क्ल्यूड केलेल्या असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीपासूनच त्याचं नॉलेज मिळायला सुरुवात होते. टेक्निकल कोर्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व ॲक्टिव्हिटी फायनल इयरच्या मुलांपर्यंत प्लेसमेंट पोहोचलं पाहिजे आणि चांगल्या पॅकेजला त्या मुलांचं प्लेसमेंट झालं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. कॉलेजमध्ये टेक्निकल ॲक्टिव्हिटी प्रमोट करण्याकरिता रोबो रेस, रोबोवार, लँड गेमिंग याच्यासाठी एकदा वर्षभरातून मोठ्या प्रमाणामध्ये टेकफेस्टचं ऑर्गनायझेशन होते. त्याचसोबत सोशल ॲन्युअल गॅदरिंग, याच्यामध्ये सर्व ॲक्टिव्हिटी ना डान्स, ड्रामा, क्विज, अदर कॉम्पिटिशन्स तर या सर्व ॲक्टिव्हिटी ज्या आहे त्या त्याच्यामध्ये वर्षभरातून एकदा घेतल्या जातात. या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्याच्या मागे विद्यार्थ्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होणे हा सगळ्यात महत्त्वाचा कॉलेजचा दृष्टिकोन आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे इंटरनॅशनल लेवलचं चांगल्या दर्जाचं असल्यामुळे विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने सर्व फॅसिलिटी पुरवल्या जाते. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा रिझनेबल रेटला सगळ्या पद्धतीचं फूड त्यांना मुलांना दिलं जाते. ब्रेकफास्टपासून लंच डिनरपर्यंतची सगळी व्यवस्था कॅन्टीनमध्ये ऑलरेडी मुलांसाठी केलेली आहे आणि या सर्व ॲक्टिव्हिटी करत असताना विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी, मॅनर्स, एटिकेट्स, डिसिप्लिन या सर्व गोष्टी आल्या पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आतापर्यंतच्या काळामध्ये कॉलेजने किमान 5 ते 6 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस घेतल्या. 2014 सर्वात पहिली जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली याला 450 पार्टिसिपंट होते. दुबईला रसल खेमा येथे ही कॉम्पिटिशन झाली आणि त्या दुबईला बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसोबत कोलॅबरेशन करत असताना तिथे या सर्व लोकांनी पार्टिसिपेशन करून इंटरनॅशनल कॉन्फरन्स पार पडली. त्याचसोबत श्रीलंकेलासुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली. MDIS युनिव्हर्सिटीसोबत सिंगापूरला कोलॅबरेशन करून त्यांच्यासोबतसुद्धा आपण एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली. अशा पद्धतीने आजपर्यंत किमान 4 ते 5 आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं ऑर्गनायझेशन कॉलेजतर्फे केलं. याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन हे स्टुडंटचं राहतं आणि 50% इकॉनॉमिकल कॉन्ट्रीब्युशन हे कॉलेजतर्फे संस्थेतर्फे राहतं.
या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसच्या व्यतिरिक्त वर्षातून एकदा एक इंटरनॅशनल टूरचं सुद्धा कॉलेज ऑर्गनायझेशन करतं, ज्याच्यामध्ये काही फी ही कॉलेज स्वतःहून स्वतःतर्फे भरत असते. या सर्व ॲक्टिव्हिटीमुळे कॉलेजला एक नुकतंच 3-4 वर्षाच्या पूर्वी नॅकचा A+ ग्रेड आला. आणि एवढंच नव्हे तर आता MBA कॉलेज करत आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन पूर्ण अमरावती विद्यापीठामध्ये मोजक्या इन्स्टिट्यूशन्स आहे, ज्याच्यामध्ये ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन म्हणून जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज हे नाव लौकिकास आलेलं आहे. या सर्व ॲक्टिव्हिटीच्या सोबत अमरावती विद्यापीठामध्ये मागील 5-7 वर्षापासून किमान दरवर्षी 8-10 विद्यार्थ्यापासून तर 16 विद्यार्थ्यांपर्यंत 20 विद्यार्थ्यांपर्यंत दरवर्षी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या मेरिटच्या लिस्टमध्ये दरवर्षी असतात. एवढे विद्यार्थी दरवर्षी मेरिटला देणारे जगदंबा हे एकमात्र कॉलेज आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यासोबत दरवर्षी किमान 25-30 कंपनी कॉलेजमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यासाठी येत असतात. आणि त्याच्यामुळे मुलांना प्लेसमेंटच्या फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांचा कल जो आहे हा जगदंबामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जास्त आहे. धन्यवाद.